अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे एक पथक आज सकाळी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले. एनसीबीने तिला समन्स बजावलेत. कोणत्याही क्षणी एनसीबी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेऊ शकते. सुशांत सिंग प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी रियाची कसून चौकशी होत आहे. सकाळीच एनसीबीचं पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले. त्यांच्यासोबत पोलिसांचा लवाजमा होता. स्वतः IRS समीर वानखेडे हे देखील पथकासोबत होते. रियाला समन्स बजावलंय. तिला चौकशीसाठी सोबत येण्यासाठी सांगण्यात आलंय. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्याय देखील एनसीबीने रियाला दिलाय. त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असं सांगितलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय. अत्यंत धक्कादायक आरोप करत त्यांनी या प्रकरणी आपल्या विरोधात कसं षडयंत्र रचलं गेलं याचा खुलासा केलाय. या प्रकरणी बोलताना त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय की माझ्या विरोधात आरोपांचं षडयंत्र रचलं गेलं. हे षडयंत्र कुणी केलं, कसं केलं, त्यात कोणकोण सामील होतं, कोणत्या मंत्र्यांचे PA होते, त्याच्या व्हिडिओ क्लिप्स देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना दाखवणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दिलेत असं देखील खडसे म्हणालेत. एका मंत्र्यांचा PA आणि एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते. ते देखील मी वरिष्ठांना दाखवून या मंत्र्यांचे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग चालतात याची माहिती वरिष्ठांना दिल्या खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. महाराष्ट्रासाठी पुढचे 3 महिने हे आव्हानात्मक आहेत. राज्यात ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यात येणार आहे. लोकांनी देखील निष्काळजीपणा न दाखवता जागरूक राहावं, त्यामुळे कोरोनाचं संकट आपण रोखू शकतो असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. अनलॉक केल्यानंतर मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चितच काळजीची गोष्ट असली तरी मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर मला खात्री आहे की आपण हा प्रादुर्भाव चांगल्या रीतीने रोखू शकतो. शिथिलता दूर करा, चूक शोधा आणि पाऊल टाका असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलंय. नुकत्याच एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणावतवर हरामखोर मुलगी म्हणून टीका केली. त्यांच्या या टिप्पणीनंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली जाते. त्यावर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ANI बोलताना दिली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. सोशल मीडियावर संजय राऊत आणि कंगना राऊत यांच्यात शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली. देशामध्ये कोरोनाचं थैमान हे वाढत चाललंय. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 41 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 90,633 नवे रुग्ण वाढले आहेत. आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. सध्या 8,62,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 70,626 रुग्णांचा मृत्यू झालाय. दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात 20,489 नवे रुग्ण आढळले, तर नव्याने 10,801 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. 6,36,574 रुग्ण हे आतापर्यंत राज्यातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 72.1% इतकं झालंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा IOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.